नमस्कार बाल मित्रांनो, हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न. आज आपण शिकणार आहोत मी आणि माझे कुटुंब, मी अँड माय फॅमिली. इयत्ता पहिली, स्टँडर्ड फर्स्ट, भाग एक, पार्ट वन. इयत्ता पहिलीचे नवीन अभ्यासक्रमानुसार असणारे हे एकात्मिक व द्विभाषिक बालभारतीचे भाग एक हे पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाहणार आहोत. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि रिव्हिजन करा. पान क्रमांक एक, पेज नंबर वन. पहा या पानावर तुम्हाला काय काय दिसत आहे रे? सर्वांनी चित्र पहा, चित्रामध्ये काय काय दिसत आहे? पहा इथे घर आहे, हे घर आहे, घराच्या भोवती झाडे आहेत, झाडाच्या वरती पक्षी फुलपाखरे उडत आहेत आणि घरातील व्यक्ती इथे बसलेल्या आहेत आणि घरामध्ये त्यांच्या पाळीव प्राणी म्हणजे पेटसुद्धा आहेत. कोण कोण आहे? कॅट म्हणजे मांजर, डॉग म्हणजे कुत्रा. तर पहा या चित्राचे सर्वांनी निरीक्षण करायचे आहे. मी आणि माझे कुटुंब. पहा मी म्हणजे इंग्रजीमध्ये एम ई मी म्हणायचे, मराठीतून मीला मी म्हणतात आणि इंग्रजीमध्ये मी. आणि म्हणजे अँड, आणि म्हणजे अँड. माझे, माझे म्हणजे माय. काय? माझे म्हणजे माय. पहा तुम्ही इंग्रजीमध्ये स्वतःचे नाव सांगताना काय म्हणतात? माय नेम इज म्हणजे माझे नाव. त्याचप्रमाणे माझे कुटुंब, माय फॅमिली. कुटुंब म्हणजे फॅमिली. सर्वांनी इंग्रजी शब्दांचा सराव करायचा आहे. माझ्या मागोमाग बोला, मी आणि माझे कुटुंब. माझे म्हणजे माय. मी म्हणजे मी. आणि म्हणजे अँड. कुटुंब म्हणजे फॅमिली. कुटुंब म्हणजे फॅमिली. मी अँड माय फॅमिली. तर आपण पाहूया या कुटुंबामध्ये कोण कोण राहतात, या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. हे आहेत या मुलाचे वडील पप्पा, आणि हे आहे या मुलाची आई म्हणजेच मम्मी. हे आहेत या मुलाचे आजी आजोबा. पहा आजी आजोबा. आणि ही या मुलाची बहीण आहे. कोण आहे? बहीण. आणि हे त्यांच्या घरातील पाळीव प्राणी. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही प्राणी पाळता की नाही? तसेच या घरामध्ये सुद्धा मांजर आणि कुत्रा आहे, ठीक आहे. आणि हे पक्षी सुद्धा यांच्या घरातील सदस्य म्हणजे यांच्या घरातील मेंबर्सच आहेत, कारण हे पक्षी यांच्या घराभोवती दररोज उडत असतात, घराभोवती खेळत असतात, झाडावरून इकडे तिकडे फिरतात. तुमच्या घराच्या बाहेर खिडकीत सुद्धा पक्षी, चिमणी, कावळा येतात ना, दररोज ते आपल्या घराबाहेर खिडकीजवळ येतात, म्हणजे ते आपल्या घराचे मेंबर्स असतात, म्हणजे सदस्य असतात. पहा चिमणी फुलपाखरू आहे की नाही? आपण सुद्धा रोज चिमण्यांना फुलपाखरांना तांदूळ आणि एका डब्यामध्ये पाणी असे खिडकीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे त्यांना इतर दुसरीकडे शोधायची गरज पडणार नाही. नाव वी लर्न
मेंबर्स इन द फॅमिली. आता आपण पाहूया कुटुंबामधील सदस्य इंग्रजीमध्ये. ठीक आहे, फादर, मदर, ग्रँड मदर, ग्रँड फादर, दिस इज सन अँड डॉटर. पहा, मुलगा असल्यावर सन म्हणायचे आणि मुलगी असल्यानंतर डॉटर म्हणायचे. अँड दे आर टुगेदर ब्रदर अँड सिस्टर. ब्रदर म्हणजे भाऊ, सिस्टर म्हणजे बहीण. ब्रदर सिस्टर, भाऊ बहीण. सन म्हणजे मुलगा, डॉटर म्हणजे मुलगी. फादर म्हणजे वडील, पप्पा. मदर म्हणजे आई, मम्मी, मदर. ग्रँडफादर, ग्रँडफादर म्हणजे आजोबा, बाबा, ग्रँडफादर. ग्रँडमदर म्हणजे आजी, ग्रँडमदर म्हणजेच आजी. अँड दीज आर अवर पेट्स. पेट्स म्हणजे पाळीव प्राणी, कॅट अँड डॉग. कॅट म्हणजे मांजर, डॉग म्हणजे कुत्रा. दिस इज अवर स्वीट होम. होम म्हणजे घर, हे आमचे छानसे घर आहे. दिस इज अवर गार्डन, हे आमच्या घराभोवतीचे गार्डन आहे. गार्डन म्हणजेच बाग, बगीचा. हे पहा, बर्ड्स म्हणजे पक्षी, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, ट्री म्हणजे झाडे, ट्री म्हणजे झाड, ट्रीज. बटरफ्लाय, बर्ड, स्पॅरो, चिमणी. हाऊस, होम, घर. फादर, पप्पा, वडील. मदर, आई, मम्मी. सन, मुलगा. ग्रँडमदर, आजी. ग्रँडफादर, आजोबा. डॉटर, मुलगी. या फादर अँड मदर म्हणजे या दोघांचीही मुलगी आहे, म्हणजेच डॉटर. This is brother and sister, and these are our pets. तर पहा, अशा प्रकारे आपण हे इंग्रजी शब्द आणि मराठीतून सुद्धा त्यांचे अर्थ पाहिलेले आहे. अशा प्रकारे ही आहे छान अशी फॅमिली, छान असे कुटुंब, म्हणजेच this is our sweet family. We love you together. आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करतो. We are live together in our house. आम्ही आमच्या घरामध्ये एकत्र राहतो. मी आणि माझे कुटुंब. Me and my family. This is all about my family. हे सर्व माझ्या कुटुंबाविषयीची माहिती होती. This is all about my family. ही सर्व माझ्या कुटुंबाविषयीची माहिती होती. ठीक आहे, तर सर्वांना पान क्रमांक 1 पेज नंबर 1 यावरील मी आणि माझे कुटुंब, मी अँड माय फॅमिली हा पार्ट, धीस लेसन समजला असेल, अंडरस्टूड, अंडरस्टँड म्हणजेच समजला असेल. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी रिव्हिजन करा, सराव करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, बाय बाय.